उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिक थंड पिण्याकडे ओढ घेतात. सध्या वातावरणात सकाळी आणि रात्री थंडी जाणवत असली तरी मात्र दुपारी कडक ऊन पडत आहे. सकाळी आणि दुपारी थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक चहा पिण्यासाठी पसंती देत असले तरी मात्र दुपारी पडत असलेल्या कडक उन्हात रस पिण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली की ग्रामीण भागात जागोजागी थाटलेल्या रसवंती सहजच नजरेस पडतात. सध्या थंडीने जवळपास काढता पाय घेतला असून उन्हाची चाहूल लागली आहे. दुपारी पडत असलेल्या उन्हामुळे अमरावती अकोला महामार्गावर रसवंती थाटत असल्याचे दिसून येत आहे. अशातच काही ठिकाणी रसवंत्या सुरूही झाल्या असून घुंगराचा आवाज कानी पडत आहे. माणसाच्या शरीरातील रक्त गोठविणारी गुलाबी आणि जीवघेणी थंडी जवळपास आता संपत आली आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिक उसाच्या रसाचा आधार घेतात. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या रसवंतीचे घुंगरू वाजायला सुरुवात झाली असून नागरिक रस पिण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. लग्नाला जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ असते. उन्हाचा तडाखा व या धावपळीतून कुठेतरी 5 मिनिटे थांबून ग्लासभर ऊस पोटात टाकला की उन्हाची काहिली काही प्रमाणात शांत होण्यास मदत मिळते. अकोला अमरावती महामार्गावर जागोजागी रसवंतीचे घुंगरू वाजायला सुरुवात झाली असून या व्यवसायातून अनेकांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.